स्मॉल वस्तूंना ओळखणे. नमस्कार मित्रांनो, मी आहे पोपटराव. ह्या धड्यात तुमचे स्वागत आहे. चला बघूया आपण ह्या धड्यात काय शिकणार आहोत ते. लहान आणि मोठ्या वस्तूंना ओळखणे. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या वस्तूला ओळखणे. आज छोटूला शाळेतर्फे जवळच्या जंगलात फिरायला नेलेले आहे आणि छोटूला गृहपाठ मिळाला आहे की त्याला काही वस्तू गोळा करून आपल्या वहीत चिकटवायच्या आहेत. छोटूने जंगलातून दोन फुले, दोन पाने आणि चिमणी आणि चिमणीची दोन पिस न्यायचे ठरवले. जंगलातून चालत जाताना छोटूला एका झाडाखाली खूप सारी फुले पडलेली दिसली. छोटूने त्यातून दोन फुलं उचलली. अरे ही तर फारच सुरेख फुलं आहेत. मी दोन फुलं ठेवून घेतो, एक लहान फुल आणि एक मोठं फुल. थोडं पुढे गेल्यावर छोटूला एका जागी पानांचा एक ढीग दिसला. यातून त्याने दोन पानं उचलली. एक मोठं पान, एक लहान पान. चालता चालता त्याला एक झाड दिसलं ज्यावर खूप साऱ्या चिमण्या बसल्या होत्या. त्या झाडाखाली त्या चिमण्यांची पिस पडलेली होती. छोटूने त्यातून दोन पिस उचलण्याचा विचार केला. एक लहान पीस आणि एक हे मोठं पीस. अरे वा, मला फुलं, पानं आणि चिमण्यांची पीस देखील मिळाली. आता घरी जाऊन मी हे वही चिकटवून टाकेन. छोटू जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने आपली वही काढली आणि वही चिकटवण्यासाठी सगळ्या वस्तू घेऊन आला. आधी मी पानं चिकटवणार आहे. ही घेतली पानं. मोठे पान इथे लावतो, लहान पान तिथे. छोटूने दोन्ही पानं चिकटवली. आता त्याने फुलं चिकटवायचे ठरवले. या लहान फुलाला इकडे लावून टाकतो आणि हे मोठं फूल तिकडे. आता पाळी चिमण्याच्या पिसांची. ही घेतली चिमण्यांची पिस. तर मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्यातील कोणते पीस लहान आहे? बरोबर ओळखलं, हे आहे लहान पीस. इथे हे लहान पीस लावतो आणि हे मोठं पीस इथे लावून टाकतो. अरे वा, माझं तर सगळं काम संपलं. मुलांनो, तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे छोटूने मोठ्या आणि लहान वस्तूंना ओळखलं. जसे की हे आहे लहान फूल आणि हे आहे मोठं फूल. हे आहे लहान पान आणि हे आहे मोठं पान. हे आहे लहान पीस आणि हे आहे मोठं पीस. जंगलात एक नवीन सायकलचं दुकान उघडलं आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये उत्साह आहे. हत्ती, माकड आणि खारुताई हे तिघे दुकानात सायकल खरेदी करायला गेले. मुलांनो, ही बघा ती सायकल जी त्यांनी खरेदी केली. तुम्ही सांगू शकता का की कोणती सायकल कोणाची आहे? ही सर्वात मोठी सायकल आहे, ती हत्तीची आहे. कारण तिघांपैकी हत्ती सर्वात मोठा आहे. तर मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की खारुताईची सायकल कोणती आहे? हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. त्या तीन प्राण्यांपैकी खारुताई सर्वात लहान आहे, त्यामुळे तिची सायकल देखील सर्वात लहान असणार. याचा अर्थ खारुताईला मिळेल सर्वात लहान सायकल. आणि माकडाची सायकल ही आहे. तर मुलांनो, त्या तीनही मित्रांपैकी सर्वात मोठा होता हत्ती. त्याने सर्वात मोठी सायकल घेतली आणि त्यापैकी सर्वात लहान होती खारुताई. तर तिने सर्वात लहान सायकल घेतली. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो लहान आणि मोठ्या वस्तूंना ओळखणं, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या वस्तूला ओळखणं. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण लहान आणि मोठ्या वस्तूंना ओळखण्याची काही उदाहरणं पाहू. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.